धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. एकोट एकोट पुण्यश्लोक अहिल्याधर होळकरांचा. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. तर कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. काही मंडळींची नावं दिलेली आहेत आणि बाकीची सर्व मंडळी या बंगल्याच्या बाहेर या यांच्या आमंत्रणाची किंवा आत जाण्याची या ठिकाणी वाट पाहतायत. पण त्यांचा कोणी या ठिकाणी तसा विचार तसा कोणी करी नाही. त्यांचा समाजातल्या काही कार्यकर्त्यांना नेते मंडळीला सोडलं जात नाही. फक्त ठराविक आमदार या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत. बाहेर पण आहेत परंतु काय अजून सिलेक्टेड लोकांना आतमध्ये घ्यायला पाहिजे. परंतु जरी नाही घेतलं तरी सरकारनं सकारात्मक विचार करायला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आम्हाला नुसतं फक्त गाजर दाखवायचं काम केलेलं आहे. कमीत कमी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेसाहेब हे कमीत कमी समाजाचा थोडाफार तर विचार करतायत. धनगर समाजाला आरक्षण एसटीमधून मिळावं यासाठी धनगर समाजाच्या वतीनं आज बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी आयोजित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री स्वतः, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी मंत्री अतुल सावे, त्याचबरोबर महसूल मंत्री विखे पाटील हे या बैठकीला उपस्थित झाले आहेत. चौंडी येथे ज्या उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे धनगर आरक्षणासाठी ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत. काही जे नेते आहेत त्यांना या बैठकीला बोलवण्यात आले नसल्याचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे माधव जानकर यांच्याशी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले या बैठकीसंदर्भात कुठलंही निमंत्रण जे रात्रीपर्यंत मला आलेलं नव्हतं, त्यामुळे मी वाराणसीला या ठिकाणी एक माझी पूर्वनियोजित कार्यक्रम होता त्या ठिकाणी आलो आहे. या बैठकीला आमदार राम शिंदे आहेत, त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे हे देखील उपस्थित आहेत. बऱ्याच जणांना या बैठकीचं निमंत्रण मिळू शकलेलं नाही, त्यामुळे सह्याद्रीच्या गेटवर बरेच जण या ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहत आहेत. साधारणतः अचानक ही बैठक ठरवली गेली की नक्की कोणी आयोजित केली याबद्दल अजून काहीही माहिती समोर येताना दिसत नाही. नक्की नावं कोणी दिली याबद्दल देखील अनेक कार्यकर्त्यांना संभ्रम या ठिकाणी आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते त्यांना विचारूया. तुम्हाला बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं का? आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही, पण आम्हाला हे समजलं की आज मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी ह्या आरक्षणाच्या संदर्भात काही चर्चा बैठक होणार आहे आणि त्या वाऱ्या हाती मिळालेल्या बातमीनुसार या ठिकाणी या धनगर बांधवांना जी आज 70 वर्षापासून लागलेली जी आस आणि त्या गोष्टीसाठी हा धनगर समाज अशा उन्हाच्या तडाख्यामध्ये हा मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्याच्या समोर उभा आहे आणि त्यांची काही ठराविक मंडळींना काही मंडळींची नावं दिलेली आहेत आणि बाकीची सर्व मंडळी या बंगल्याच्या बाहेर या यांच्या आमंत्रणाची किंवा आत जाण्याची या ठिकाणी वाट पाहतायत. पण त्यांचा कोणी या ठिकाणी तसा विचार तसा कोणी करी नाही. त्यांचा काही ठराविक नेत्यांना निमंत्रण दिलं आहे काय ते? मला वाटते ठराविक लोकांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. बरीच लोक इथं कार्यकर्ते सगळीजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काहीतरी निर्णय होईल असं आम्ही समजून या ठिकाणी आलो आहे. पण या ठिकाणी आत समाजातल्या काही कार्यकर्त्यांना नेते मंडळीला सोडलं जात नाही. फक्त ठराविक आमदार या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत. आता काय होतं आहे हे आम्हाला थोड्या वेळात कळेल. पण हे ठराविक लोकांवर विश्वास आहे का सगळ्यांचा? हे बघा, प्रामुख्यानं हे काल या मंत्रिमंडळाची बैठक आहे. मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं आणि ते पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचलं. परंतु आत कोण गेलं यांच्यावर विश्वास आहे का म्हणण्यापेक्षा या राज्याचं नेतृत्व सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब हे आतमध्ये चर्चेसाठी आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, दोन उपमुख्यमंत्री आहेत, पुण्यशुल्क अहिल्यादेवी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. यामध्ये आमचा सर्वांचा, सर्वसामान्य घटकापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आमचा गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर ठाम विश्वास आहे. नक्की तुम्ही म्हणाले पडळकरांवर विश्वास आहे. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपानं येण्यापूर्वी या ठिकाणी सत्तेत येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की धनगरांना आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळेल. राज्यात भाजपाची सत्ता आहे, केंद्रात भाजपाची सत्ता आहे, विशेष अधिवेशनं बोलवले जातात, पण आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अजूनही पेंडिंग आहे. हे बघा, 2014 साली या राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी या राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी नक्कीच 2014 साली आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला आरक्षण 100% देऊ. परंतु त्यांना काय थोडा वेळ गेला असेल आणि वेळ गेल्यानंतर आता आम्हाला त्यांनी वेळ दिला, त्यांनी काही आम्हाला योजना लागू केल्या. या ज्या आदिवासींना त्या धनगरांना अशा 22 योजना त्यांनी आम्हाला लागू केल्या त्याच्याच संदर्भात आज आमचे सर्वांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत.
त्यामुळं गेल्या 70 वर्षात या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारने आम्हाला आरक्षणापासून दूर ठेवलं, त्यामुळे हे थोडा तर प्रयत्न करत आहे, त्यामुळे आमचा 100% यांच्यावर विश्वास आहे. तुम्हाला या ठिकाणी आतमध्ये जाण्यासाठी निमंत्रण मिळालं होतं का? हो, मिळालं होतं ना. अजून अजूनपर्यंत कसं कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामधून आलेले आहेत, परंतु आज तातडीची बैठक लागलेली आहे. ह्या बैठकीचं नियोजन एकदम अचानक झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं नियोजनामध्ये थोडीशी गडबड होत आहे. परंतु आमचे प्रमुख जे समाजाचे कार्यकर्ते आहेत ते बऱ्यापैकी आतमध्ये चर्चेसाठी गेलेले आहेत आणि चर्चा यशस्वी होईल, परंतु चांगले जबाबदार लोकंसुद्धा बाहेर पण आहेत. परंतु काय, अजून सिलेक्टेड लोकांना आतमध्ये घ्यायला पाहिजे, परंतु जरी नाही घेतलं तरी सरकारनं सकारात्मक विचार करायला पाहिजे. आतापर्यंत 70 वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आम्हाला नुसतं फक्त गाजर दाखवायचं काम केलेलं आहे. कमीत कमी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेसाहेब हे कमीत कमी समाजाचा थोडाफार तर विचार करत आहेत आणि त्यांच्याकडूनच आम्ही अपेक्षित. लोक दगडं कुठल्या झाडाला मारतात, ज्या झाडाला फळ आहेत, म्हणून आम्ही ह्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतोय. म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज एक आशेनं ह्या सरकारकडे बघतोय. नक्कीच, बैठकीला कोण गेलं आहे त्यापेक्षा देखील समाजाचे प्रश्न जे आहेत ते सुटावेत अशी मागणी जी आहे ती सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी केली जाते. सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा लवकर पूर्ण होतील याची वाट जी आहे ते हजारो कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पाहतात आणि राज्यात लाखो धनगर समाज बांधव देखील निर्णयाची सकारात्मक निर्णयाची वाट जी आहे ती पाहत आहेत. पुढे जाणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.